नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी या संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण असे माहिती घेणार आहोत बरेचसे विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता की ही जी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे ही फक्त एस टी पेसा समर्गातील उमेदवारांकरिता आहे परंतु असं नाही आहे तर एस टी पेसासाठीच नाही आहे तर सर्व विद्यार्थ्यांना ही अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता पण चाचणी ही देता येणारी आहे आता यावेळेस ही अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ज्यांना द्यायची किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर दिलेली आहे यावेळेस त्यांना त्यांचे मार्क्स वाढवायचे ते यासाठी एक्झाम द्यायचे तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे की कि जेव्हा किंवा तुम्ही पेपर द्याल आता तुम्हाला समजा सुरुवातीला एकशे पंचवीस मार्क मिळालेले असतील त्याच्यावर तुमचं सिलेक्शन झालेलं नाही आहे आणि आत्ता तुम्हाला, तुम्हाला एकशे तीस मार्क मिळाले दुसऱ्या परीक्षेमध्ये तर तुमचे जास्तीचे मार्क्स जे असतील ते पहिले ग्राह्य धरले जाणार आहेत जर एखाद्या उमेदवाराचं या उलट झालं की एकशे तीस मार्क त्याला सुरुवातीला होते आणि आता त्याला एकशे पंचवीस मार्क आले तर त्याचे एकशे तीस मार्क ग्राह्य धरले जाणार आहेत फक्त इथे एकच अट राहील की जे एकशे तीस मार्क होते त्याच्यावर ते त्याने अगोदर सिलेक्शन त्याचं कुठे झालेलं नसावं आता बरेचसे उमेदवार जे आहेत त्यांनी अगोदर पोस्टिंग घेतली पण आता त्यांना दूरगावी पोस्टिंग मिळाल्यामुळे परत एकदा त्यांना अभियोग्यता हो चाचणीमध्ये किंवा परत एकदा शिक्षक पदभरतीमध्ये संधी घ्यायची आहे तर अशा उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बाब अशी आहे की त्यांनी जे सुरुवातीला घेतलेले गुण होते त्या गुणावर त्यांनी आता पोस्टिंग घेतलेली असल्यामुळे त्या गुणांचा त्यांना परत वापर करता येणार नाही ना? परंतु जे उमेदवार यांनी यांना म्हणजे कुठेही पदभरती किंवा कुठेही त्यांना पोस्टिंग मिळाली नाही ते गुण जे असतील ते त्यांनी ग्राह्य धरू शकतात आणि जे उमेदवार लागलेत पण त्यांना म मार्कही चांगले होते ते लागले पण आता त्यांना परत दुसरीकडे पोस्टिंग पाहिजे किंवा दुसऱ्या जिल्ह्यात पाहिजे याच्यासाठी परत जर त्यांना शिक्षक म्हणून त्यांच्या पदासाठी जे काही पद भरते त्याच्यात ते ग्राह्य धरावं असं वाटत असेल तर त्यांना ही एक्झाम परत एकदा द्यावी लागेल राहिला प्रश्न सिलेबसचा तर सिलेबस संदर्भात सुद्धा विशाल सोळंकी साहेबांनी हे पण सांगितलं आहे की जो सिलेबस आहे तो सिलेबस अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीचा पहिला जो सिलेबस आहे तोच पुढे राहण्याची दाट शक्यता आहे याच्यामध्ये थोडाफार फरक होईल पण जास्त फरक होण्याची शक्यता नाही आहे याचं कारण पण आहे की अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी जी आहे ती या अगोदर जी घेतलेली होती ती फर्स्ट होती आणि आताची जे सेकंड आहे तर यामध्ये अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी या परीक्षेमध्ये दोनशे गुणांचीच ही परीक्षा होणार आहे तर थोडाफार सिलेबसमध्ये फरक होऊ शकतो किंवा होणार पण नाही त्यामुळे बरेचसे उमेदवारांनी इथे जास्त फोकस न करता की अभ्यासक्रम कसा होईल परीक्षा ऑनलाईन होईल किंवा ऑफलाईन होईल परीक्षा अशीच झाली पाहिजे किंवा ह्या पदासाठी तीच झाली पाहिजे असं तुम्हाला बरेचसे जण हे सांगत असतात की आपण असं करू तसं करू पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही हे लक्षात घ्या तुम्ही मागणी जरी मांडली तरी जो विचार आहे तो अधिकारी वर्ग हा सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेत असतात जास्तीत जास्त प्रयत्न ते करतील की मागच्या वेळेस जी पदभरतीमध्ये असलेल्या अडचणी आहेत किंवा चुका आहेत त्या परत फॉलो होणार नाहीत त्यासाठी ते काळजी घेतील आपण आपली मागणी करू शकतो परंतु या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचा वेळ वाया न घालवता की अशीच झाली पाहिजे तशीच झाली पाहिजे यामध्ये ती परीक्षा परिषद ठरवेल की कशा प्रकारची एक्झाम होईल आपण या एक्झाममध्ये नेमका आपल्या अभ्यासामध्ये काय इम्प्रुव्हमेंट करू शकतो आपल्या स्वतःच्या अभ्यासात काय कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला अजून जास्त शिकायला पाहिजे त्यामध्ये आपण भर दिला पाहिजे जेणेकरून आपल्याला ऑनलाईन परीक्षा हो किंवा ऑफलाईन परीक्षा हो कुठल्याही प्रकारची परीक्षा जरी झाली तरी अभ्यास त्यातून आपले जे मार्क्स आहेत ते सिलेक्शन होण्याची शक्यता जास्त राहावी यासाठी प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर यामध्ये अजून काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्यास प्राप्त झाले तर ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवर नक्की शेअर करूयात धन्यवाद